आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ही आहे माझी ताई कलेक्टर सुंदरी मोहिते. असाल तुम्ही कलेक्टर, तुम्ही त्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये खोटं पाटलं होतं मला. मला नाही बोलायचंय, तू जा बरं इथून. एक मिनिट ऐकून घे, ते एक नाटक होत. तुझ्या वडिलांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी केलेलं. माझे बाबा पण ह्याच गावातले, गेली 10 वर्ष ते मुजुमदारकडे ड्रायव्हर म्हणून काम करतायत. सुट्टी मिळाली की येतात आणि पैसे देऊन निघून जातात. खूप दिवसांनी त्यांना इकडे यायला वेळ मिळाला होता म्हणून मी खूप खुश होते. त्यांच्या आवडीचं जेवणही बनवलं होतं. पण एवढ्यात त्यांचा फोन आला. हॅलो बाबा, तुम्ही येताय ना घरी की उशीर होणार आहे यायला? आणि मी तुमच्या आवडीचं जेवण पण बनवलंय. हा अगं, अगं इथे थोडी गडबड झाली. इथे गडबड म्हणजे? अगं ते आपले छोटे साहेब आहेत ना, अगं त्यांनी ना नशेमध्ये माझ्याकडनं चावी घेतली हट्टाने आणि गाडी चालवली ना त्यांनी. अरे देवा, मग आता? अगं मग काय, उडवले एका माणसाला, बिचारा मेला जागेवर असतो. बापरे, अहो बाबा तुम्हाला काही झालं नाहीये ना? तुम्ही कुठे आहात बरं आणि आता? नाही अगे मी पोलीस स्टेशनच्या बाहेरच आहे. अगं आणि त्यांनी कबुली जबाब दिलाय पोलिसांसमोर, बघू आता काय होते. कोणाला काही सांगायचं नाहीये. हा तर मुजुमदार साहेबांचा आवाज आहे आणि त्यानंतर त्यांच्या अटकेसाठीच कॉल आला होता. अच्छा, म्हणजे पोलीस देखील मुजुमदारला मिळालेले? नाही नुसते तेच नाहीत, जे श्यामराव ऍक्सिडेंट मध्ये केले ना त्यांच्या घरचे सुद्धा. काय? हो, मी त्यांच्या घरी सुद्धा जाऊन आले. मी त्यांना विचारलं की तुम्ही का नाही जाब विचारत आहात, पण त्यांनी मुजुमदारच्या विरोधात काहीच ऐकून घेतलं नाही. उलट मला थाकणून दिलं. मला असं वाटतंय की त्यांना कोणीतरी घाबरवतंय किंवा त्यांना पैसे दिले. पण मुजुमदार त्याच्या भावाला वाचवण्यासाठी इतक्या खालच्या थराला जाईल? तो त्याच्याही खालच्या थराला जाऊ शकतो. पण मग आता मी FIR मध्ये वाचलंय की एक चहावाला आहे ज्याने हे सगळं प्रकरण स्वतःच्या डोळ्याने बघितलं. हो, जे शामराव गेले ना त्यांचे नातेवाईकही हेच म्हणत होते की बातमी द्यायला कोणत्या चहावाल्याने फोन केला होता. मग आपण त्याच्या आईवाल्याला शोधू. नाही नको, आदित्य गेलाय तिकडे, त्याची गरज नाही. फक्त तोपर्यंत मुजुमदार त्यांच्यापर्यंत पोचायला नको. काय रे, त्या सुजितनं ऍक्सिडेंट केला तो हा स्पॉट ना? अरे बाबा हळू बोल, ऐकेल ना कुणीतरी. कुठं जोरात बोलतोय मी, हळूच बोलतोय ना. जाऊ दे. अरे पण ह्या स्पॉटवर तो ऍक्सिडेंट बघणारा चहावाला असायला पाहिजे ना, पण इथं तर त्या चहावाल्याचं नामो निशान नाहीये. मग धरणार कोणाला आपण? अरे थांब, ती समोरची पार्टी चहावाल्याच्याच मागावर आहे वाटते. लप लप लप, चल. अरे अरे, चहाची टपरी तर इकडेच होती माहिती मला. मग काय टपरी सकट गायब झाला की काय तो? कळत नाही, इकडे वॉचमॅन पण दिसत नाही, कोणाला विचारणार? आदित्य दादा, मग अशा ठिकाणी कोणी चहाचा स्टॉल टाकला तर तो लॉस मध्येच जाणार नाही का? म्हणजे तुला असं म्हणायचंय की इकडे चहावाला नव्हताच? माहित नाही, थांब कोणाला तरी विचारायला हवं, थोडी चौकशी करूया आपण. काका एक्सक्यूज मी, ऐका ना, इकडे काल ऍक्सिडेंट झाला होता त्याविषयी तुम्हाला काही माहिती आहे का?
काका तुम्हाला काय माहिती असेल तर? हो, काल इथेच ऍक्सिडेंट झाला. तुम्ही बघितला का ऍक्सिडेंट होताना? हो बघितला. मग तुम्हाला माहितीये काय गाडी कोण चालवत होतं, काही बघितलं तुम्ही? नाही तेवढं नाही बघितलं, कारण मी जस्ट पोहोचलो तेव्हा ऍक्सिडेंट झालेला होता. पोलीस आले त्यांनी चावाला काहीतरी प्रश्न विचारले, पण कालपासून तो चावाला काही दिसत नाहीये. कदाचित घाबरला आणि निघून गेला ते. चला आपल्याला काय करायचं, चला आपली सगळी भिस्त तर चहावाल्यावर होती. पण ठीक आहे निघूया. हो नक्कीच चांगली बातमी आली असणार. हॅलो सापडला का तो चावाला? नाही साहेब नाही सापडला तो. अरे कुचका मेनो नाक कापते का माझ? अरे ते मुजुमदार साहेब माझ्या समोर बसलेत. म्हणजे असं झालं नाही ना की आपल्या आधी ती सुंदरी पोचली त्याच्यापर्यंत. हा असं जर झालं ना तर ते मुजुमदार साहेब कच्च खातील ना मला, कच्च खातील. पाटील काय प्रॉब्लेम नाही ना? नाही काय नाही काय नाही. घाबरू नका साहेब, कशाला घाबरताय तुम्ही? अहो सुंदरी आणि तिच्या नवऱ्याच्या हाताला सुद्धा लागलेला नाही तो चहावाला. तुम्हाला कोणी सांगितलं? अहो आता त्यांना बघितलं मी, ते सुद्धा त्या चहावाल्याला शोधत आले होते. माहित आहे का तुम्हाला, एका माणसाने त्यांना सांगितलंय की तो चहावाला त्या पोलिसांच्या चौकशीला घाबरून काल रात्रीच पळून गेला. शाबास मर्दानो शाबास. हो साहेब. काय झालं, सापडला चहावाला? अहो साहेब त्या चहावाल्याला आता शोधाची गरज नाही आणि त्याला डांबाची गरज नाही, कारण तो पोलिसांच्या भीतीने काल रात्रीच पळून गेला आणि मुख्य म्हणजे तो सुंदरीच्या हातालाही लागला नाही. चला म्हणजे उद्या कोर्टात माझ्या भावाच्या विरुद्ध एकही साक्षीदार नाही. जे काय असतील ते आपले खोटे साक्षीदार, बरोबर? अहो तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. तुम्हाला जर काही तयारी करायची असेल ना तर ती भूमिपूजनाची करा. फॅक्टरी मी बांधतोय का तू? आपल्याला तर मुजुमदारी नको आणि पोलीस पण नको, आपण आपल्या इथून कायमचे जाऊ. चल